एनआयएनं न्यायालयाचा अवमान केल्याचा सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश पी बी सावंत यांनी आक्षेप घेतलेला आहे. एनआयए कायद्यानं न्यायप्रविष्ट खटल्यात मध्यस्थी करणं हा न्यायालयाचा अवमान आहे असं जस्टिस पी बी सावंत यांचं म्हणणं आहे. न्यायप्रविष्ट खटल्यामध्ये मध्यस्थी करणं किंवा मध्ये बोलणं हे योग्य नाही असं म्हणणं आहे. वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. वैभव, काय अधिक सांगाल या सगळ्याविषयी? सुवर्ण, पहिल्यांदाच एनआयएनं सगळा एल्गार प्रकरणाचा तपास जो आहे तो ताब्यात घेण्यासाठी पुण्याच्या सत्र न्यायालयात अर्ज केल्यानंतर किंवा एकूण हा तपास एनआयएकडे हस्तांतर करण्यासंदर्भातला जी आर निघाल्यानंतर केंद्र शासनाचा, पहिल्यांदा जस्टिस पी बी सावंत जे आहेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महत्वाचं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती राहिलेले पी बी सावंत आणि त्यांच्या म्हणण्यानुसार एनआयएचा कायदा जरी सांगत असला तरी एखाद्या न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट असलेला खटला हा तातडीने इतर कुठेही वर्ग करा अशी मागणी एनआयएनं करणं हा त्या न्यायालयाचं आव्हान आहे. आणि या अवमानाबद्दल एनआयएच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई सुद्धा केली जाऊ शकते. ज्या अधिकाऱ्यांनी हे पत्र न्यायालयाला दिलेलं आहे त्या संदर्भात न्यायालयाने सुद्धा विचार करायला हवा असं मत जे ते जस्टिस पी बी सावंत यांनी फेसबुकद्वारे मांडलेले. महत्वाचं म्हणजे पी बी सावंत यांच्या भूमिकेबाबत कायम प्रश्नचिन्ह राहिलेलं होतं. याचं कारण एल्गारच्या आयोजनामध्ये जस्टिस पी बी सावंत यांचं नाव आयोजन करणाऱ्या संघटनांकडून टाकण्यात आलेलं होतं. मात्र पी बी सावंत हे या परिषदेला उपस्थित नव्हते एल्गार परिषदेला आणि नंतर त्यांनी या बाबतीत आपलं नाव आपल्याला न विचारता टाकलेलं होतं अशी भूमिका मांडली होती. त्यामुळे एकूण या सगळ्या अटक या सगळ्या कारवाईमध्ये पी बी सावंत यांचं म्हणणं सुद्धा या चार्जशीट सोबत न्यायालयामध्ये जबाब म्हणून सादर करण्यात आलेलं आहे पुणे पोलिसांकडून. या सगळ्या प्रकरणावरती त्यांची भूमिका नेमकी काय येते हे पाहणं अत्यंत महत्वाचं होतं आणि आज अखेर जस्टिस पी बी सावंत यांनी त्यांची भूमिका मांडलेली आणि एनआयएनं या अशा पद्धतीनं एनआयए कायद्याचा आधार घेत सुद्धा हे न्यायालयाचा अवमान केलेला असं म्हटलेलं आहे. धन्यवाद वैभव आपण ही माहिती दिल्याबद्दल. जस्टिस पी बी सावंत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया नोंदवलेली आहे. फेसबुकवर पोस्ट टाकून त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सावंत यांनी आपला आक्षेप नोंदवलेला आहे.